एक वर्षापासून दिवाळे क्रिकेट मध्ये गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतोय एक लेजेंड क्रिकेटर आहे आणि आज या दिवाळी प्रीमियर लीग मध्ये आपल्या टीम साठी चांगलं योगदान करावं लागेल नाकवा फायटर्स संघ या वीस फटका चांगला आहे चेंडू जातोय अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे फॉर्मलिंग होते तोपर्यंत सिंगल मिळते देविन कोळीच्या बॅट मधून पहिली धाव येते आणि आपलं खातं उघडतोय टीमची धावसंख्या तीन या आकड्यावर जाऊन पोहोचते पहिला चेंडूचा खेळ संपलाय प्लेचं पहिले षटक किती मार्गस असताना दिवाळी प्रीमियर लीगचा थरार डी नाईन फॉर्मेट मध्ये ही स्पर्धा खेळली जाते आणि अतिशय तर योगेश पाटील आपण प्लीज या आमच्या मुख्य व्यासपीठावर जे कॅश प्राईज आहे ते आपण कलेक्ट करायचे योगेश पाटील आणि त्याचबरोबर प्रिन्स प्रेम इंडियन्स या टीमचे संघ मालक नितीनजी बोस यांचं इथं आगमन झालं नितीनजी कोळी यांचं इथं आगमन झाले आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे बघा स्ट्रोक लगवलाय बॅकफुटला येऊन अगदी फ्लिक केलाय चेंडू जात आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेशी पलीकडे प्रत्येक कोळीच्या बॅटमधून चौकार आलाय या टीमचा कॅप्टन आहे सनस्कान सनरायझर्स चेक तर सन्माननीय धनंजय भुजबळ यांचं इथे आगमन झालं आणि ते दरवर्षी साताऱ्यावरनं थेट आपल्यासाठी ही डी पी एल पाहण्यासाठी येतात आणि आज त्यांच्या देखील इथे आगमन होते आणि त्यांच्या देखील सहर्ष स्वागत आहे या दिवाळी प्रीमियर लीग सीझन सिक्समध्ये प्लीज लाइट रिफ्लेक्ट होते ती लाइट कृपया बंद करा व्हाईट बॉल से इशारा अंपायर माध्यमातून केला जातोय पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय संध्याकाळचा सत्र आहे लवकरच फ्लड लाईट देखील ऑन होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं डे नाईट फॉर्मॅटचा आणि डे नाईटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल सगळ्यांचंच लक्ष वेधलं या स्पर्धेने चेक तर प्रिन्स प्रेम इंडियन्स या टीमचे संघमालक सन्माननीय नितीनजी कोळी यांचा देखील इथे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल आणि सन्माननीय सुजितदादा कोळी यांच्या शुभ असे त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो आहे आज त्यांचा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल प्रिन्स प्रेम इंडियन्स या नावाने आणि आज नितीनजी कोळी यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेतील एक मुख्य आयोजक खऱ्या अर्थाने सुजितजी कोळी यांचा शुभ असे त्यांचा इथे सन्मान इथे केला जातोय ओर टू कॉमेंट्री बॉक्स थँक्यू व्हेरी मच तर कॅच ड्रॉप झाली आहे प्रत्येक कोळीचा झेल सुटला अगदी सोपा झेल सोप्याची संधी होती पण ती गमावली फटका दमदार आहे टायमिंग बेमिसाल आहे चेंडू जातोय सीमा पार षटकार येतोय देवेन कोळीच्या बॅटमधून येतोय या मॅच पहिला क्रॅकिंग डीपीएल षटकार देवीन देवेश कोळीच्या बॅटमधून षटकार आलाय खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सी मारेशी पलीकडे ऍक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला सी मारेशी पलीकडे सहा धावांसाठी षटकार देवेश कोळी एक टॅलेंटेड यंग क्रिकेटर आहे दिवाळे गावाच्या क्रिकेटमधला आज टॅलेंट बाहेर येईल आणि खेळाडूंना संधी मिळत नाही त्या खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते या प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा व्हाईट बॉल चा इशारा अगदी चौथ्यांदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय संजय संजय कोळी कुठेतरी चूक करत असताना चार बॉल मध्ये आतापर्यंत सोळा धावा खर्च केलेत एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल मोठी जबाबदारी आहे संजय कोळीकडे या ओव्हर मध्ये कमबॅक करणं इम्पॉर्टंट होतं इथे बॅट ची एज लागली होती की काय कॉट बिहाइंड आणि फलंदाज देवेशला परतावा लागेल पहिला धक्का लागतोय सनरायझर्स संघाला पहिला गडी देवेश कोळी परतलाय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पडल्यानंतर काहीसा बाउन्स झाला आणि बॅटची स्लाईज स्लाइज लागून विकेट किपरच्या हातामध्ये जातोय पहिला धक्का लागतोय देवेश कोळी तंबूच्या आश्रयाला परतलाय फलंदाज मात सोळा धावा एक गडी पाच चेंडूचा खेस संपलाय नवीन बॅटर मैदानामध्ये पहायला मिळते कुंजन कोळी खोरबा चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय चेंडू जातो वाईडिश लॉन्ग ऑफ रिझर मध्ये फमला घोवते दोन धावा घेण्याची गरज होती की तिथे थांबवलं गेलंय एकच धाव मिळते एका धावाने षटक क्रमांक संपला गेलंय पहिलं पहिल्या षटकाचा खेस संपलाय टीम ची धावसंख्या सतरा आहे आकड्यावर सतरा धावा एक गडी बाद बॅटिंग करत असताना संस्कार सनरायझर्स टीम इथे पाहायला मिळते चार ओव्हरची मॅच षटक क्रमांक पहिलं संपलं गेले एक एकमेव षटक अप्रतिम आयोजन आणि भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा डी पी एल दिवाळे प्रीमियर लीगचा ठराभाण अनुभवतोय आणि आज आहे या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस मेगा संडे मेगा फायनल डे आणि सगळ्यांचं लक्ष या प्रीमियर लीग कडे आहे कारण की कोण होणार चॅम्पियन डी पी एलचा षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज थँक्यू तर सन्मान केला जातोय सन्माननीय धनंजय भुजबळ साहेबांचा सा, खऱ्या अर्थाने आज ते सातारावरनं इथे दाखल झालेत ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि दरवर्षी ती हे स्पर्धा अनुभवण्यासाठी एवढ्या दूरवरचा पल्ला गाठून ही स्पर्धा पाहण्यासाठी येतात आणि आज त्यांचा मुख्य व्यासपीठावर सन्मान केला जातोय या स्पर्धेतील आयोजक खऱ्या अर्थाने सुजितदादा कोळी यांच्या शुभ त्यांचा सन्मान इथे केला जाईल थँक्यू वेरी मच मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर कुंजन कोईच्या बॅटमधून षटकार आला. यावे इज दिस दिस ऑन साइडला दमदार स्ट्रोक टाइमिंग बाय मिसाल चेंडू जातोय सीमारेषा पार कुंजन कोईच्या बॅटमधून लगातारचा दुसरा आफलातून डीपीएल षटकार यावेळी देखील बॅट फुटला येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय कॅश ड्रॉप होते दरम्यान दोन धावा कम्प्लीट झाल्या प्रयत्न केला जातोय झेल पकडण्याचा मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी नाकवा फायटर्स वर्सेस संस्कार टीम सनस्कार सनरायझर्स टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते एकतीसशे आकड्यावर चांगली बॅटिंग सुरू आहे सध्याच्या घडीला कुंजन कोळी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता गती कमी केली फिंगर रोल केले विजेंद्र कोळी षटक क्रमांक दुसरं हाताळत असताना पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर खर्च झाल्या होत्या आणि संजय कोळीने तब्बल सतरा धावा खर्च केल्या या षटकामध्ये आतापर्यंत चौदा धावा खर्च केल्या चार बॉलचा खेस संपलाय पुन्हा एकदा खुलबा टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता मिडविकेट रिझरमध्ये क्षेत्र शका आहे एकच धाव मी एका धावानं टीमची धावसंख्या बत्तीस थर्टी टू बत्तीस धावा चार षटकांची लढत या मॅच मध्ये किती धावा केल्या जातील काल आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने खेळ पहायला मिळाला सगळ्याच टीमने चांगला खेळ केला येथे फटका चांगला आहे एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय सी मारेशी पलीकडे फलंदाज प्रतीकच्या बॅटमधून येतोय एक ला जबाब कवड चेंडू सी मारेशा पार चौकार दोन षटकांचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहचते छत्तीस या आकड्यावर छत्तीस धावा धाव फलकार लागलेत चांगली बॅटिंग आणि चांगली सुरुवात म्हणावं लागेल बॅटिंग करत असताना संस्कार सनरायझर्स टीमची दोन षटकांचा केस संपलाय टीमची धावसंख्या छत्तीस एक गडी आकाश उर्फ पोलाड आज याचा वाढदिवस आहे आणि त्याला या डी पी एल कमिटीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा असतील आकाश उर्फ पोलाड आज त्याचा वाढदिवस आहे आणि सागर इलेवन दिवाळे मस्तांग या टीमच्या दरम्यान आणि संपूर्ण दिवाळे गावाच्याकडनं त्याला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच दोन षटकांचा खेळ संपलाय टीमची आकड्यावर षटक क्रमांक गोलंदाज तीसर दिवाळी गावात आणखीन एक अनुभवी खेळाडू मोहन कोळी ज्याने आज दुपारच्या सतरा मध्ये हॅट्रिक साधली गेली आठ धाव देऊन तीन गडी मात केले काल देखील एक मॅन ऑफ द मॅच किताब आपल्या नावी केला डेटबॉलचा इशारा केला जातोय बॅट्समन पोझिशन मध्ये नव्हता गडवाण खेळाडू आहे काल देखील जर पाहिलं तर नाकवा फायटर्स टीम ज्यावेळेस अडचणीत होता त्यावेळेस बॅटिंग मध्ये पंधरा सोळा धावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये देखील योगदान दिलं आणि मॅन ऑफ द मॅच चा खिताब आपल्या नावी केला आणि आज हॅट्रिक देखील साधले दोन्ही दिवस मोहनसाठी चांगले झालेत बॉल सोडून दिलाय व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून केला जातोय या मॅचमध्ये भरपूर प्रमाणात व्हाईट बॉल पाहायला मिळाले संजय कोळीने देखील भरपूर व्हाईट बॉल हाताळली मागच्या षटकामध्ये विजयेंद्रने मात्र व्हाईट बॉल हाताळला पण खूप धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये एकोणीस धावा खर्च झाल्यात टीमची धावसंख्या सदतीसच्या आकड्यावर इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पहायला मिळते अगदी स्टंपवरून चिंडू जातोय फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही डॉट बॉलची सांगता होते प्रतीक आणि कुंजन कोळी अशी जोडी आहे प्रतीक कॅप्टन आहे या टीमचा आयकॉन खेळाडू आहे म्हणून जबाबदारी आहे जर... जबाबदारीचं क्रिकेट नेहमीच प्रतीक कोळीच्या माध्यमातून खेळलं जातं या प्रीमियर लीग मध्ये देखील तेच पाहायला मिळालं इथे देखील चांगला बॉल शरीराचा वेध घेतलाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता बॅकअप नव्हतं आणि सिंगल मात्र कंप्लीट झाले लेग बॅटच्या स्वरूपात सिंगल मिळते एका धावाने टीमची नऊ संख्या अडतीसशे आकड्यावर मोहन कोळी ज्या गोलंदाजाने कमबॅक केलाय चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत दोन बॉलमध्ये फक्त दोन धावा खर्च केलेत षट क्रमांक तिसरं मार्गच असताना पुन्हा एकदा गोलंदाज बॅटने खेळ आहे कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय अलॉंग द ग्रास चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते सिंगलने टीमची धावसंख्या संख्या आकड्यावर बघा सुरुवात दमदार झाली होती पण फटकेबाजी देखील पाहायला मिळाली पण या षटकामध्ये कुठेतरी मोहनने ने कमबॅक करून दिले नाखवा फायटर्स टीम ला। फटका चांगला आहे टायमिंग देखील तितकच चांगला आहे चेंडू जातोय वाईडिश लाँग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर गुंजन कोळीच्या बॅट मधून येतोय आणखी एक चांगला स्ट्रोक चेंडू सी आरेशा पार षटकार अगदी लाईनला पिक केलं ला आणि फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे सहा धावांसाठी षटकार पंचेचाळीस फुटी फाईव्ह लॉस ऑफ वन विकेट यावेळी देखील खूप टप्याचा छेडू चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय दावचेची संधी आहे काय घडलंय फेकी खराब आहे बॅकअप नाही आहे एकाला दोन मध्ये कन्वर्ट केलं गेलाय खराब क्रिकेट नाखवा फायटर्स टीम कडून प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला बॅकअप ची गरज असते आणि आता या मॅच मध्ये देखील बॅकअप ची आवश्यकता होती आणि या सिच्युएशन मध्ये बॅकअप मिळालं नाही एका धावाचं दोन धावामध्ये कन्वर्ट झालं दोन धावांना टीमची धाव संख्या फोर्टी सेव्हन सत्तेचाळीस इन टू द ब्लॉक होल क्वाइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळते डॉट बॉलची ची सांगता होती षटक क्रमांक संपलं गेले तिसरं तीन षटकांचा केस संपलाय या षटकामध्ये मोहन कोळीने फक्त आठ धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद करणं तो यशस्वी देखील झालाय चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल मोहन कोईच्या माध्यमातून माफ करा आठ धावा दिल्या आतापर्यंत कुठलाही विकेट प्राप्त केली नाही आणि तीन षटकांचा खेळ संपला टीमची धावसंख्या सत्तेचाळीस च्या आकड्यावर एक गडी बाद अखेरच षटक अजूनही शिल्लक आहे तोपर्यंत जाऊया डी जे मास्टर कडे आणि ऐकूया एक मधुर गीत चेक तर सर्व टीम कॅप्टन आणि कॅप्टनला विनंती असेल की आपण प्लीज आपला एक प्रतिनिधी आमच्या मुख्य व्यासपीठावर जवळ जयेश मुंबईकर यांच्याशी संपर्क साधेल नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि तुम्हाला नाश्ताचे बॉक्स तिथून कलेक्ट करायचे आहेत आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ जयेश मुंबईकरशी तुम्ही संपर्क साधा थँक्यू व्हेरी मच नेक्स्ट मॅच साठी मी uh, पहिला कॉल देतोय आराध्य चॅलेंजर्स वर्सेस प्रिन्स प्रेम इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहतील इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत त्यासाठी ते दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की लगेचच आपण रेडी राहायचं आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे दिवाळी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेचा आजचा फायनल डे आहे कोण जिंकणार सत्तेचाळीस फोर्टी सेवन षटक क्रमांक अखेरच गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज आनंद आलाय पहिलाच बॉल उडवलाय फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर लांब लचक षटकार प्रत्येक कोळीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग जीपीएल षटकार लेंथ बॉल ला पिक केलाय फेकून दिलाय सी मारेशी पलीकडे यावेळी स्कूल बटाप्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय चेंडू जाते विकेट रिझर मध्ये वेगाने क्षेत्र शिकेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये एकच धाव मिळते एका धावानं टीमची धावसंख्या चौपन्न या आकड्यावर शेवटचं षटक आहे स्लॉगोरचं षटक आहे आनंद कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय अनुभव आहे आनंदकडे स्लॉगोरच्या षटकामध्ये आतापर्यंत दोन बॉल मध्ये सात धावा खर्च केलेत टप्प्याचा बॉल अगदी स्वतःला गिरकी घेणारा फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट सी पलीकडे कुंजन कोळीच्या बॅट मधून येतोय आणखी एक जबाब दर्जेदार स्ट्रोक चेडू सीमारेषा पार अखुट पैसा बॉल अगोदरच शफल झाला होता पोझिशन कम्प्लीट केली होती आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीम पलीकडे षटकार लगवलाय कुंजन कोळी चांगली बॅटिंग करतोय यावेळी देखील फटका समोरच्या दिशेने येईल डाऊन द दा ग्राउंड चेडू जाईल तोपर्यंत एकच जाव घेतली जात आहे प्रत्येक स्वतःवर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता टीमची नौसिंग जर पाहिली तर जाऊन पोहोचते एकसष्ट या आकड्यावर एकसष्ट धावा धाव लागलीत चांगली बॅटिंग ला जबाब पार्टनरशिप पाहायला मिळते प्रत्येक कोळी आणि त्याचबरोबर कुंजन कोळी देवेश कोळी लवकर बाद झाला त्यानंतर मात्र चार्ज घेतला अखेरच्या आपण पाहू शकाल षटकामध्ये देखील चांगली बॅटिंग होत असताना पहिली धाव कंप्लीट झाली दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते येथे दोन धावा कंप्लीट दोन धावांना टीमची धावसंख्या त्रेसष्ट धाव आता मात्र भर देत असताना त्रेसष्ट धावा चार ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला त्रेसष्ट धावा या संध्याकाळच्या सत्रामध्ये करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागेल प्रत्येक कोळी चांगली बॅटिंग धरतोय आपल्या टीमसाठी सात बॉलमध्ये एकोणीस झवांचं योगदान कुंजन कोळीच्या बॅटमधून तेरा बॉलमध्ये एकोणतीस झवांचं योगदान आलाय शेवटचा बॉल शेवटच्या बॉल वर देखील धमाका शेवटच्या बॉलवर देखील येतोय क्रॅकिंग षटकार अखेरच्या बॉलवर प्रत्येक कोळीच्या बॅट मधून षटकार आलाय टीमची धावसंख्या जाऊन पोचलीय तब्बल एकोणसत्तर या आकड्यावर आणि त्रेपन्नवा षटकार त्रेपन्न धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली लाजबाब फटकेबाजी पाहायला मिळते टीमची धावसंख्या एकोणसत्तर या आकड्यावर आणि सत्तर धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना संस्कार सनरायझर्स टीम समोर बघूया आता नाखवा फायटर्स कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग करतोय आणि कशा धावा या डिफेंड केल्या जातील तुम्ही पाहताय डी पी एल दिवाळी प्रीमियर लीग दोन हजार चोवीसचा दमदार आयोजन नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आराध्य चॅलेंजर्स आणि प्रिन्स प्रेम इंडियन्स जाऊया निलेश कोळी यांच्याकडे ऐकूया प्रेझेंटेशन सेरेमनी तर सन्माननीय तुकाराम कोळी साहेबांना विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि पराग कोळी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल तर सागरजी पाटील आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि पराग कोळी साहेबांच्या शुभस्ते टॉस केला जाईल एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतोय प्रिन्स प्रेम इंडियन्स आणि त्यांच्या विरोधात आराध्य चॅलेंजर्स प्रेम इंडियन्स साठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि ते टॉस होईल पराकोळी साहेबांच्या शुभ असते तर आणि टेल्स तर टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर ठीक आहे परंतु या ही मॅच खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये टीम मध्ये काही चेंजेस असेल नाही सेम टीम असेल तर ठीक आहे तर तुम्हाला शुभेच्छा असतील आणि आराध्य चॅलेंजर्स तुम्हाला देखील असतील शुभेच्छा तर टॉस इथे झालाय नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रिन्स प्रेम इंडियन्स आणि आराध्य चॅलेंजर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान एक चांगली मॅच आणि चा जाऊया पुन्हा आमच्या मैदानाच्या दिशेने आणि लाईट्स ऑन झाल्या मेट्रो Met. uh, कर्मचारी आपण सर्वांना विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य बासपीठावर यायचंय जे मेट्रोचे कर्मचारी आहेत आपण प्लीज सर्वजण चॅम्पियन कोण होईल संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर उद्याच्या दिवशी कार्य सम्राट आमदार चेषक दोन हजार चोवीस अठरा एकोणीस वीस मार्च दोन हजार चोवीस याच मैदानावर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा प्रथम पारितोषिक दोन लाख द्वितीय पारितोषिक एक लाख तृतीय पारितोषिक पन्नास हजार आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक माननीय श्री कुंदन म्हात्रे आणि आमचे दादा खोई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा याच मैदानावर रंगताना दिसेल डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा रंगताना दिसेल आणि आदरणीय बेलापूर विधानसभा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली कार्य सम्राट चषक आमदार चषक दोन हजार चोवीस या भव्य दिव्य डे नाईट स्पर्धेकडे दे देखील सगळ्यांचच लक्ष वेधलंय ग्रामीण क्रिकेट मधील अव्वल चोवीस संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील आणि उद्यापासून संध्याकाळच्या सत्रापासून या स्पर्धेला सुरुवात होईल कार्य सम्राट आमदार चषक दोन आदरणीय कुंदन मात्रे साहेब आणि त्याचबरोबर दादा कोळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल डे नाईट फॉर्मॅट मध्ये हे स्पर्धा खेळली जाईल आणि संघ या स्पर्धेमध्ये खेळतील चला पुन्हा एकदा आपण जाऊया मॅच दिशेने सत्तर धावांचं टार्गेट आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र कोळी आणि मोहन कोळी पाहायला मिळते पहिलं षटक हाताळण्यासाठी देवेश पहिला बॉल फुलर लेन्सा ऑन साइडला विजेंद्र कोळीने सुरुवात केली आहे धमाकेदार आणि पहिल्याच बॉलवर येतोय चौकार चेंडू मारेशा पार चार धावा पहिल्याच बॉलवर अगदी लेनचा चेंडू आहे ऑन साइडला ऑन ड्राय केला चांगला सुख लगावला गेलाय चार धावाने आपलं खातं उघडलंय इरादे स्पष्ट केले आक्रमण करावा लागेल अटॅक करावा लागेल पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावी लागेल विजेंद्र कोळीला या टीमचा प्रमुख खेळाडू आहे या टीमचा कॅप्टन आहे कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं ही बायसिकल पाहू शकाल हे देखील पारितोषिकच्या स्वरूपात असेल बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर त्यासाठी देखील पारितोषिक असेल इथे कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतोय थोडासा सरप्राईज दिला विजेंद्र आणि आता मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला फिंगर केले गतीवर नियंत्रण ठेवलं चांगली गोलंदाजी करतोय देवेश कोळी ऑलराउंडर खेळाडू आहे अंशर खेळाडू आहे बॅटिंगमध्ये योगदान दिलं आणि या डी पी एलमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे देवेश कोळीची सत्तर धावांचं मोठं मोठं टार्गेट आहे मोहन कोळी काल काय धुबादार बॅटिंग केली होती मोहन कोळीने बॅटिंग असेल बॉलिंग असेल या दोन्ही मध्ये आपली छाप सोडणारा मोहन कोळी अनुभव आहे नावखुरा फलंदाज आहे आता या डावखुऱ्या फलंदाजावर मोठी जबाबदारी असेल एक गेम प्लॅन केला जातोय मोहन नेहमीच वन डाऊन टू डाऊन पोझिशनमध्ये पाहायला मिळाला पण आता मात्र सलामी वीर म्हणून त्याला प्रमोट केलं गेलं आता ही मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतोय याकडे लक्ष असेल संपूर्ण टीमचं पुढचा बॉल गोलंदाज तयार अखुट टप्प्याचा बॉल बॅट ची एच बिहाइंड विकेट किपर जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सी रेषे पलीकडे प्रत्येकने नाराजी व्यक्त केली हा चौकार फार इम्पॉर्टंट होता आणि चेंडू जातोय सी मारेषा पार चार धावा चौकार तर सोमनाथ बागल आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार आज व्यासपीठावर उपस्थित आहे आणि त्यांचं सहर्ष स्वागत आहे या दिवाळी प्रीमियर लीग मध्ये आणि जे दिवाळी गावातील वरिष्ठ व्यक्ती असतील त्याचबरोबर मान्यवर असतील आणि त्या सर्वांना माझी विनंती आहे की प्लीज प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन तर त्याचबरोबर नारायणजी गोळी साहेबांचं इथे आगमन झाले आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे आज संपूर्ण मान्यवरांची साहूल आमच्या मुख्य व्यासपीठावर देखील पाहायला मिळते ही स्पर्धा खऱ्या अर्थाने दिवाळे गावातील मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आणि या स्पर्धेनिमित्ताने सर्व मान्यवर आणि सर्व प्रेक्षक जे उपस्थित आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे थँक्यू व्हेरी मच मोहन कोळीने आपला रंग दाखवायला सुरुवात केली आहे मोहन कोळीने आता मात्र आपल्या नॅचरल खेळ खेळण्याची सुरुवात केली आहे लगातारच्या दोन बॉलवर दोन चौकार टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे तेरा आकड्यावर तेरा धावा फलकार लागले सत्तर धावांचं टार्गेट आहे चार चेंडूचा खेळ संपला आहे आतापर्यंत टीमची नावसंख्या तेरा आकड्यावर चांगली बॅटिंग मोहन कोळी सलामी वीर म्हणून एक पिन चीटरच्या भूमिकेमध्ये पाठवण्यात आला एक मोठी जबाबदारी आहे कशा पद्धतीने तो पार खडतोय इन साइड आउट फटका देखणा ला जबाब फटका मिळत अगदी डोळ्यांचे पारणे फेडणारा फटका मोहन कोळीच्या बॅट मधून येतो एक्स्ट्रा कव्हर बाँड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषेपलीकडे चार सहा धावांसाठी षटकार वाटा शॉट ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकत आकड्यावर दमदार सुरुवात सत्तर धावांच्या या मोठ्या टार्गेटला पार करण्यासाठी अशी सुरुवात अपेक्षित होती लाईन पहावी लागेल खराब चेंडू पाहायला मिळते व्हाइट बॉल चा इशारा अंपहारच्या माध्यमातून केला जातोय व्हाइट प्लस वन अशा दोन धाव मिळतील प्रत्येक बॉल ला ना, नाकवा फायटर्स टीम कडून चेअर केलं जात आहे प्रत्येक धावामध्ये टाळ्यांचा गजर होतोय म्हणूनच म्हटलं जातं की मानाची आहे सन्मानाची आहे अभिमानाची आहे डॅशिंग आहे डायमेन डायनॅमिक आहे आणि डेंजरस प्रीमियर लीग आहे डी पी एलचा थरार दिवाळे प्रीमियर लीग अंतिम टप्प्यामध्ये पोचली फ्लड लाईट ऑन झाली सगळ्यांचंच लक्ष आहे या स्पर्धेकडे षट क्रमांक पहिलं एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल एकवीस जावा आतापर्यंत खर्च झाल्यात कुंज देवेश कोळीच्या या षटकामध्ये शेवटचा बॉल आहे पाबोप्लेच एकमेव षटक त्या षटकातील शेवटचा बॉल यावेळेस फटका पाहू शकाल ओ माय गॉड व्हाट अ शॉट सो ब्यूटीफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव व्हाट अ शॉट दे विजेंद्र कोळीच्या बॅट मधून शॉट पाहू शकाल लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय ऑन द राईस फटका खेळलाय फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे सहा धावांसाठी षटकार पहिल्या षटकाचा केस संपलाय दमदार सुरुवात झाली आहे नाखवा फायटर्स टीमची बिनगडी बात सत्तावीस धावा चेक तर सर्व खेळाडूंसाठी सूचना आहे आपल्या डगआउट मध्ये प्रस्थान करा कारण की जे पडद्याच्या आतमध्ये बसलेत कृपया त्यांना विनंती करतो आणि प्रेक्षकांना देखील तुम्ही पडद्याच्या बाहेर बटा बसा नाहीतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल देव चॅलेंजर्स त्याचबरोबर जे कोणी जे पडद्याच्या आतमध्ये बसलेले असतील खेळाडू त्या सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की प्लीज आपण पडद्याच्या बाहेर बसा आणि जे होडीच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना देखील माझी नम्रतेची विनंती आहे की प्लीज तिथून उठा तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर नायक म्युझिकल्स बीट्स आणि त्याचबरोबर अष्टविनायक म्युझिकल बीट्स या दोन्ही म्युझिकल बीट्सला विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे आणि तुमचा देखील सन्मान या दिवाळी प्रीमियर लीगच्या दरम्यान केला जाईल आणि त्याचबरोबर साई मंडप डेकोरेटर्स आणि सचिन डेकोरेटर्स आपण अपन देखील आपला कोणता जर प्रतिनिधी मैदानात उपस्थित असेल तर आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर या तुमचा देखील सन्मान केला जाणार आहे कारण की ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन पोचले प्लीज सहकार्य करा सर्व खेळाडू आपल्या सूचना आहे की पडद्याच्या बाहेर तुम्ही बसा तुमच्या तुम्हाला टू मच नो इशारा आहे बिमर पद्धतीचा चेंडू हाताळलाय गोलंदाजी ट्रॅक वर कुंजन कोई आलाय पहिल्या षटकामध्ये सत्तावीस धावा खर्च कर केलेत टीमची धावसंख्या अठ्ठावीस या आकड्यावर सत्तर धावांचा पाठलाग करत असताना फ्री एट चा इशारा अंपायर आमच्यापर्यंत कळवतील फ्रीडचा बॉल मोहन कुई इथे देखील चेंडू पाहू शकाल पडल्यानंतर अगदी स्टंपवरून गेला है। लीगल बॉल मिळते डॉट बॉल ची सांगता होतीये षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली नो बॉलचा इशारा केला गेला होता फ्रीड बॉलवर डॉट बॉल पाहायला मिळाला एक एक डॉट बॉल प्रेशरमध्ये आणेल बॅटिंग करणाऱ्या टीमला एक एक डॉट बॉल इथे कुठेतरी बॅकफूटला घेऊन गी, जाईल आता सतरा बॉल खेळ बाकी आणि सतरा बॉल मध्ये करायचे बेचाळीस सतरा बेचाळीस इक्वेशन आहे मॅच ऑन आहे दोन्ही टीमला संधी आहे या संधीचं सोनं कुठला संघ करेल नाकवा फायटर्स की संस्कार सनरायझर्स इथे देखील चांगला बॉल हार्डलीनचा बॉल पहायला मिळाला पडल्यानंतर काहीसा खाली राहिला बॉल आणि बॅटचा कुठलाही टाईमही नाही डॉट बॉलची सांगता होती लगातारशी दोन डॉट बॉल पाहायला मिळतील अप्रतिम चेंडू कुंजन कोई षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना आज कमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला मिस्टर आयपीएल आयपीएल एल आय पी एल चे समालोचक सरांना देखील एक आपल्याला ऐकायला मिळतील या डी पी माध्यमातून शेवटच्या दिवशी खास uh, सगळ्यांचीच मागणी होती की कुणाल दाते सर आमच्या या स्पर्धेसाठी यावं आणि आज त्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळते आणि त्यांची देखील वाणी नेक्स्ट मॅच मध्ये ऐकायला मिळतील आज अभिमान आहे नवी मुंबईकर म्हणून कारण की आपल्याच नवी मुंबईचा समालोचक आज आंतरराष्ट्रीय दर्जावर समालोचन करतोय आय पी एल असेल प्रो कबड्डी असेल अल्टिमेट खो खो असेल प्रो गोविंदा असेल किंवा टेनिस बॉल क्रिकेटच्या टेन पी एल सारख्या चार्जासारख्या अनेक ठिकाणी जाऊन आपल्या आवाजाची ज्यांनी छाप सोडली अशी कुणाल दाते सर हे देखील मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न आहे इथे फटका पाहू शकाल चेंडू जातो स्केअर लेग रीजन मध्ये क्षेत्रेक्षक आहे एकदम मीट मिळते बघा पहिल्या षटकामध्ये दौवादार बॅटिंग पाहायला मिळाली पण या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवण्यामध्ये कुंजन कोळी यशस्वी झाला आहे टॅलेंटेड क्रिकेटर आहे आतापर्यंत चार बॉलमध्ये कुंजनने फक्त तीन धावा खर्च केलेत पहिल्या षटकामध्ये सत्तावीस धावा खर्च झाल्या होत्या सत्तर धावांचं टार्गेट अजूनही चाळीस धावा करायचे चौ चो चौदा बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे मोहन खोळी आणि विजयेंद्र कोळी तीस धावांची पार्टनरशिप करत असताना फिल्डिंग पोझिशन आपण जर पाहिलं तर मिडविकेट शॉर्ट मिडविकेटचा क्षेत्र शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये तैनात केला पुन्हा एकदा चांगला बॉल पुन्हा एकदा लाजबाब चेंडू पाहायला मिळते डॉट बॉल ची सांगता होतीये अप्रतिम षटक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते कुंजन कोळीच्या माध्यमातून या गोलंदाजाकडे एक रिदम आहे चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय खास करून डावकुऱ्या फलंदाजाला म्हणजेच मोहनला ऑप्शनवर मारा ठेवला जातोय अप्रतिम गोलंदाजी सेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा एकदा कोलबटप्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते अप्रतिम षटक म्हणावं लागेल या षटकाने मॅचला कलाटणी दिलीये मी तर म्हणेन दोन षटकांचा केस संपला टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तीसशे आकड्यावर गुंजन कोळीने या षटकामध्ये फक्त तीन धावा खर्च केल्या आता समीकरण आहे बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये करायचे चाळीस धावा बारा चेंडू चाळीस धावा चाळीस धावा बारा चेंडू कठीण आव्हान आहे आणि या डी पी मध्ये या मॅच मध्ये काय होईल तोपर्यंत डी जे मास्टर सज्ज झालाय ऐकूया एक मधुर दीपक जी कोळी यांचं इथं आगमन झालंय आणि त्यांना देखील विनंती आहे की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या आणि त्याचबरोबर त्यांच्या सभेत तर खऱ्या अर्थाने आज आपण जर पाहिलं तर या स्पर्धेने निमित्ताने संपूर्ण ड्रेस कोड ज्या संपूर्ण खेळाडूने परिधान केला आहे खऱ्या अर्थाने ते आमच्यापर्यंत पुरस्कृत करण्यात आले या स्पर्धेतील मुख्य आयोजक आणि तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय सुजितदादा कोळी यांच्या वतीनेही हा या संपूर्ण ड्रेसकोड आमच्यापर्यंत पुरस्कृत केला गेला आणि तद्नंतर ऑल बॅनर आणि प्रिंटिंग्स जे वर्क आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मैदानावर जर पाहिलं तर जे बॅनर्स आणि जे ग्राफिक्सचा संपूर्ण वर्ग आमच्यापर्यंत वेदान ग्राफिक्स यांच्या माद, मा माध्यमातून देखील पुरस्कृत करण्यात आले आणि त्यांचं देखील खऱ्या अर्थाने या दिवाळी प्रीमियर लीग दरम्यान या सागर इलेव्हन दिवाळी टीमच्या दरम्यान आभार व्यक्त करतो तर त्याचबरोबर सन्माननीय आ... सुरेश सुरज कोळी सुरेश कोळी आणि सन्माननीय दीपक कोळी यांचं देखील इथं आगमन झालं आहे आणि त्यांना देखील विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य बासपीठावर यायचं बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये चाळीस धावांची आवश्यकता आहे बघा लाईट प्लीज बंद ते करा जे मुख्य व्यासपीठावर जी लाईट आहे ती खेळाडूंना कुठेतरी अडचणी आणतोय त्यामुळेच त्यांना विनंती करतोय की कृपया ती लाईट बंद करा त्यामुळेच खेळाडूंना थोडासा त्रास होतोय खेळण्यामध्ये माहिला होते सुरुवात बारा बॉल चाळीस धावांची आवश्यकता बॉल सोडून दिलाय लिगल बॉल डॉट बॉलची सांगता आहे षटक क्रमांक सुरू होतोय तिसरं वाल्मिकी गोलंदाजीसाठी आलाय तिसरं षटक घेऊन येतोय चांगलं कमबॅक केलं मागच्या षटकामध्ये कुंजन कोळीने अप्रतिम षटक हाताळलं फक्त तीन धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये देवेश कोळीने सत्तावीस धावा खर्च केल्या असं वाटलं होतं या धावसंख्येपर्यंत पोहोचेल पोचेल आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलं जाईल पण कुंजन कोळीचं हे षटक या मॅचला कलाटणी निहणारं षटक म्हणावं लागेल चांगली गोलंदाजी विजयेंद्र कोळी एंड वर आहे इथे पुन्हा एकदा चांगला बॉल पहायला मिळते लाईन मिस केली व्हाइट बॉलचा इशारा बारच्या माध्यमातून केला जातोय व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची डाव संख्या एक तीनशे आकड्यावर क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी सज्ज झाले पाच कॅमेरासह ही स्पर्धा लाइव्ह टेलिकास्ट केली जाते क्रिक लाईव्ह संपूर्ण टीमचं मी कौतुक करतोय ज्या पद्धतीने कॅमेरा वर्क आहे पद्धतीने बोर्ड आपल्याला पाहायला मिळते हा खोटप्याचा बॉल बिरकावलाय चेंडू जातोय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा सीमारेशिपलीकडे अंपायरचा कॉल येतोय नो बॉल प्लस षटकार मिड विकेट बा लाईनच्या बाहेर सीमा ऋषी पलीकडे सहा डावांसाठी षटकार विजेंद्र कोळीच्या बॅट मधून विजेंद्र कोळी आणि मोहन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत या मॅच मध्ये नाकवा टीम आपली छाप सोडेल चौंटी कोळी ऑरेंज कॅप देत असताना यावेळी देखील आपण पाहू शकाल फ्रीटच्या बॉलवर मोठा हिट करू शकला नाही आहे विजेंद्र स्वतःवर नाराज होतोय दोन डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळाले एक एक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल बॅटिंग करणारे संघाला सत्तर धावांचं टार्गेट आहे आता इक्वेशन जर पाहिलं तर दहा बॉलचा खेळ बाकी आणि दहा बॉल मध्ये अजूनही अडतीस धावा करायचे आहेत फुलबा टप्प्याचा चेंडू आहे चेंडू जातोय फाईन लेग रेज रिझन मध्ये क्षेत्रक्षक धावेल तो पर्यंत चेंडू जातोय सीमारेशी पलीकडे चार धावांसाठी चौकार विजेंद्र कोळीच्या बॅटमधून चौकार आलाय टीमची धावसंख्या बेचाळीस आकडावर बेचाळीस धावा दाखल करावं लागलेत फोर्टी टू ऑन स्कोर बोर्ड बेचाळीस धावा अजूनही जर पाहिलं तर तब्बल अठ्ठावीस धावांची आवश्यकता आहे अठ्ठावीस धावा अजूनही गरज आहे या मॅच मध्ये चांगला खेळ सुरू आहे मॅच ऑन आहे तीन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या तीन बॉल मध्ये दोन मोठे हिट आले तर शेवटच्या षटकामध्ये वीस पेक्षा कमी धावा राहतील आणि वीस धावा होणं शक्य आहे विजेंद्र कोळी चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी बावीस धावांचं योगदान देतोय यावेळेस फटका हवेत आहे शेतरक्षक पोचेल की काय तोपर्यंत एक धाव कम्प्लीट झाले दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे दोन धावा कंप्लीट होत असताना आणखीन एक फुलअरलेनचा चेंडू कुठेतरी मिस केला विजेंद्र दोन धावा मिळतील दोन धावांना टीमची धावसंख्या चव्वेचाळीसच्या आकड्यावर चव्वेचाळीस धावांना लागले अजूनही सव्वीस धावांची आवश्यकता सव्वीस धावांची आवश्यकता आहे आठ बॉल चाकी बाकी लाईन मिस केली आहे डाऊन द लेग साईड अंपारचा सा कॉल येतोय वाईट बॉल सुखा होताना वाल्मिकी या षटकामध्ये खराब गोलंदाजी पंधरा धावा आतापर्यंत या चार चेंडू मध्ये खर्च केलेत वाल्मिकीने षटक क्रमांक तिसरं एक्सपेन्सिव्ह ओव्हर आहे मागच्या षटकामध्ये कुंजन कोळीने चांगली गोलंदाजी केली इथे कुठेतरी चूक करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अगदी बॅटची एज लागून चेहऱ्यावर चेंडू लागतोय एकदा मेटे एका धावाने टीमची धावसंख्या फोर्टी सिक्स सेचाळीसच्या आकड्यावर आता सात बॉलचा सा खेळ बाकी आहे आणि सात चेंडूचा सा खेळ बाकी आहे सात चेंडू मध्ये करायचे तब्बल चोवीस धावा सात चेंडू चोवीस धावा चांगली लढत चला सामना स्पीड अप करा आज अंतिम दिवस आहे त्यामुळे सामना लवकरात लवकर संपवावा लागेल कारण की सध्याच्या घडीला आचारसंहिता सुरू आहे रिस्ट्रिक्शन आहे त्यामुळेच विनंती केली जाते की लगेचच आपण सामना सुरू करा षटक क्रमांक तिसरा मार्ग असताना सात बॉल आणि चोवीस धावांची आवश्यकता मोहन कोळी एंडवर आहे नऊ बॉलमध्ये पंधरा धावा करतोय हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल या बॉलवर मोठा फटका अपेक्षित असेल नाकवा फायटर्स टीमला आणि हा बॉल जर डॉट आला तर संस्कार सनरायझर्स टीम या मॅचमध्ये पकड निर्माण करेल शेवटचा बॉल षट क्रमांक तिसर इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय अपील केली गेली आहे पण इथे डॉट बॉलची सांगता होते षट क्रमांक संपला गेले तीस तिसरं तीन षटकांचा खेळ संपलाय टीमची दौसंख्या शेचाळीसच्या आकड्यावर कोलबाटपाचा चेंडू हाताळला गेला शेवटच्या बॉलवर आता मात्र सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये करायचे तब्बल चोवीस धावा सहा चेंडू चोवीस धावा इक्वेशन आहे चार कमीत कमी षटकार लागवावे लागतील प्रत्येक कोळी आणि संपूर्ण टीम एकवटलीयुरा सोमनाथ बागल आज यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठार केला जाईल खऱ्या अर्थाने ते देखील या स्पर्धेनिमित्ताने उपस्थित राहिलेत आणि आज त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार त्यांच्या सभेत देखील आज इथे उपस्थित आहे आणि त्यांचा इथे सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होतो आहे सोमनाथजी बागल सरांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठार होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचा संपूर्ण मित्रप मित्रपरिवार देखील या दिवाळी प्रीमियर लीग सीझन सिक्स निमित्ताने देखील उपस्थित राहिला आहे आणि आज त्यांचा सन्मान सन्माननीय करिश मुंबईकर यांच्या शुभ हस्ते केला बॉल चेंडू जातोय सी मारेशी पलीकडे विजेंद्र कोळीच्या बॅट मधून आलाय षटकार चोवीस धावांची आवश्यकता आहे सहा बॉलचा सा सामना बाकी आहे आता मात्र इक्वेशन आलाय पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये करायचे आहेत अठरा धावा नामदेव टिपू गोलंदाजी ट्रॅकवर आलाय एक्सपिरियन्स खेळाडू आहे फोर्टी प्लस चा खेळाडू आहे काल मॅन ऑफ द मॅच आपल्या नावी खेले चांगली गोलंदाजी खेली आज मात्र दिवस वेगळा आहे आज मॅच वेगळी आहे आज सिच्युएशन वेगळी आहे आणि फलंदाज देखील वेगळा आहे विजेंद्र कोळीच्या बॅटमधून षटकार आला आहे आता मॅच मध्ये मजा येईल पाच बॉल आणि अठरा धावांची आवश्यकता अ मॅच प्रत्येक संघ मात्र विजयासाठी शंभर टक्के देत असताना प्रत्येक संघ विजयासाठी आपापले सगळेच एफर्ट्स लावत असताना आता मात्र पाच बॉलचा खेळ बाकी आहे नामदेव टिपूवर मोठं बर्डन असेल प्रेशर असेल पाच बॉल मध्ये अठरा धावा करायचे आहेत विजेंद्र कोळी इन्फॉर्म आहे चांगली बॅटिंग करतोय अकरा बॉल मध्ये एकतीस धावांचं योगदान आहे इथे बॉल सोडून दिलाय दिला नो बॉल चा इशारा खेळा जातोय कहा मी पुन्हा एकदा ट्विस्ट नो no बॉल चा इशारा केला जातोय नामदेव टिप्पू चूक करत असताना आतापर्यंत पाहायला मिळाला फ्री हिट चा इशारा अंपायर खेळवत असताना फ्री पद्धतीने यावेळी देखील नो बॉल चा, देखी, no चा इशारा ऑन खेळलाय दॅकवर्ड पॉईंट रिजन ला क्लिअर करणारा विजेंद्र कोळीच्या बॅट मधून आलाय मस्ट नीड फोर चौकार सुपर बॅटिंग परफॉर्मन्स जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायचे नाही हे आहे क्रिकेट आणि विजयेंद्र कोळी यासाठी जाणला जातोय आता मॅच इक्वेशन आलाय ते म्हणजेच पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये करायचेत बारा धावा यावेळी देखील ऑन साईडला फटका चांगला आहे विकेट रिझर मध्ये फंबल होईल हे क्या होईल प्रेशर, प्रेशर प्रेशर आहे प्रेशर मे कोई निखरते कोई बिखरते यावेळी संस्कार सनरायझर्स बिखरत असताना चार धावा मिळतील चार धावांना टीमची राहुसंख्या जाऊन या आकड्यावर आता चार बॉल आणि आठ धावांची आवश्यकता मॅच होती कुठे मॅच आली कुठे खुलबाटप्याचा चेंडू ऑफ्राय केलाय क्षेत्रक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू सीमा लगत जाईल चेंडू होईल फरार दोन धावा कम्प्लीट होत असताना सुपर बॅटिंग परफॉर्मन्स विजेंद्र कोळी अगदी तुफानामध्ये एखाद्या पहाडासारखा उभा असणारा खेळाडू आहे आणि या प्रीमियर लीग मधला हायस्ट स्कोर इंडिव्हिज्युअल हाय स्कोर विजेंद्र कोळी एक्केचाळीशी आकड्यावर खेळतोय वॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स सहा धावांची अजूनही आवश्यकता आहे यावेळेस फटका चांगला आहे विजेंद्र कोईच्या बॅटमधून येतोय विनिंग स्ट्रोक अफलतून बॅटिंग लाजबाब फलंदाजी गावाचा व्हॉट अ मॅग्नेबेसिन बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर विजेंद्र कोळी सोळा बॉल मध्ये सत्तेचाळीस धावांची विस्फोटक फलंदाजी केली या मॅच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर विजेंद्र कोळी ठरला या मॅच मॅन ऑफ द मॅच चला मॅन ऑफ द मॅच आणि परिवर्तन करूया मायक्रोफोन वर इन्व्हाइट करूया ज्या आवाजाची छाप नवी मुंबई नाही महाराष्ट्र नाही भारतभर नाही तर भारताबाहेर देखील आहे अगदी आयपीएल पी एल पर्यंतचा प्रवास आम्ही पाहिलाय आणि समालोचन क्षेत्रातील एक दिग्गज समालो